शाळेतील जवळील परिसर स्वच्छ ठेवावा, वलकाचा सुका कचरा सगळे वेगळे करावे, नारळातलं पाणी गोळ होऊन न द्यावे, डेंग्यूची साथ होते म्हणून जिथे पाणी साचतो तिथलं पाणी स्वच्छ करावे, जे गाळलेले पाणी ना त्यांना असे वेगळं करावे, नारळ हे ओल्या कचऱ्यामध्ये टाकावे, सुका कचरा सुक्या कचऱ्यामध्ये टाकावे. बाहेरमध्ये जो पाणी वल्ला साचतो तो आपण पाणी साईडला फेकून तो टायर आपण साईडला सुक्या कचऱ्यात टाकावे व ते कुठेही ठेवावे, पण त्या अशा वस्तूत पाणी न साचावे म्हणून त्या रस्त्यावरील परिसर स्वच्छ ठेवावे. कचरा दिसला की तो उचलून कुडादानमध्ये टाकावे आणि कुठेही कुठली वस्तू दिसली ती उचलावे. आपला परिसर स्वच्छ ठेवून चांगलं ठेवावे. वासनं येण्यासाठी ते ब्लिंकची पावडर हे छिटपावे आणि जास्त आपल्या कचरकुंडीत कचरा, जो कचरकुंडीत जास्त कचरा जर झाला तर आपल्याला ते काढताना आले तर ग्रामपंचायतमध्ये जावे व ते ग्रामपंचायतमधील सदस्यांना सांगावे की त्या जास्त कचरा झाले मग ते तेथील मदत करतील. जे कचरा उचलायचा जास्तीत झाला की मग ते आपली मदत करतात. अजून अशा प्रकारे परिसर आपला स्वच्छ ठेवावे, त्यामुळे कुठली डेंग्यूची साथ होऊ न शकते, कोण आजारी होऊ न शकतं आणि काय कसलाही आजार येणार आपल्या परिसरात परत होऊ नाही शकत म्हणून ह्याची खात्री घ्यावी.